पुढची बातमी पाहूयात. नागपुरातील काँग्रेस उमेदवार आमदार विकास ठाकरे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे आमदार आणि नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेस आज जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे. देशातील लोकशाही धोक्यात आहे. संविधान बदलण्याची भाषा बोलली जाते. विकासाच्या नावावर फक्त पोकळ गप्पा मारल्या जातात अशा शब्दात ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, खरं तर आज उमेदवारी अर्ज सादर करण्याचे अखेरचे दोन दिवस आहे आणि आज जे आहेत ते नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार असलेले विकास ठाकरे हे जे आहेत ते आपले अर्ज भरायला निघालेले आहेत. त्यांनी संविधान चौकातून जे आहेत त्या रॅलीला सुरुवात केली. आपण पाहतो की नागपूरमध्ये खरं तर काँग्रेस गटातटामध्ये विभागलेली आहे. मात्र विकास ठाकरेच्या निमित्तानं काँग्रेसचे सर्व गट एकत्रित झाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असेल आणि नागपूर शहरातले जे काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार आहेत ते सगळे एकत्रित इथं आल्याचं या निमित्तानं पाहायला मिळतं. आणि आता या रॅलीला जी आहे ती संविधान चौकातून सुरुवात झालेली आहे. फक्त काँग्रेस नाही तर महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहे, इंडिया आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्याचे स्थानिक नेते देखील इथं एकत्रित झालेले आहे. आणि यानिमित्तानं महाविकास आघाडीकडून नागपूरमध्ये एक शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. जवळपास 10,000 वरती काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते इथं एकत्रित झालेले आहे. आता ही रॅली इथून सुरुवात झालेली आहे. संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असेल अंतर ही रॅली पार करेल आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे आहे ते काँग्रेसकडून जो आहे तो उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. आणि यानिमित्तानं एक प्रकारचं प्रदर्शन काँग्रेस करत आहे, कारण नितीन गडकरीसारख्या तर नागपुरातील काँग्रेस उमेदवार आमदार विकास ठाकरे हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत. काँग्रेसचे बरेचसे कार्यकर्ते त्यांच्यासोबत सध्या उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे आमदार आणि नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.